ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट चोरांचं मंडळ। चोर मंडळ विधी मंडळ नाही, चोर मंडळ आहे। 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 त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही का पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पद आम्हाला पक्षाने दिली, बाळासाहेब ठाकरे आणि उद्योजींनी दिली, ती आम्ही वळून टाकतो पक्षासाठी। आम्ही लफंगे नाही आहोत, पद गेली पद परत येतील, आमचा पक्ष महत्वाचा आहे। बोट चिपी आणि राजकीय दबावाखालच्या भूमिका महाराष्ट्राने बघितल्या असतील, पण या विधिमंडळाच्या अपमानाच्या बाबतीत अशी बोट चुपी भूमिका या बिलकुल माननीय अध्यक्ष महोदय आपण याची नोंद घेऊन कारवाई करावी अशी माझी विनंती आहे। चिंचवडची जागा महाविकास आघाडी म्हणून जाते असा एक्झिट पोल येतो, कसब्याची जरी येत असते तरी चिंचवडची जाते। तुमच्याकडे चुकीची माहिती आहे, महाविकास आघाडीकडून जाणारा प्रश्नच येत नाही, मुळात ती जागा आमच्याकडे नव्हती, बरं का? भाजपकडून जाते आहे बोला कसब्याची जागा, ही बातमी आहे। कसब्याची जागा जी 30-35 वर्ष भाजपकडे आहे ती भाजपकडून जाते आहे, आणि चिंचवडची जागा कोण जिंकेले सांगता येत नाही, हा सुद्धा भाजपचा पराभव। टाकू द्या आम्हाला, ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट चोरांचं मंडळ, चोर मंडळ विधी मंडळ नाही, चोर मंडळ आहे। त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही का पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने दिली, बाळासाहेब ठाकरे आणि उद्योजींनी दिली, ती आम्ही वळून टाकतो पक्षासाठी। आम्ही लफंगे नाही आहोत, पद गेली पद परत येतील, आमचा पक्ष महत्वाचा आहे। उस्मानाबाद असेल किंवा औरंगाबादच्या नामांतरानंतर आता मुंबई तसंच नागपूर कोल्हापूरचं नाव देखील बदलावं अशी मागणी इत्यादी करताना पाहत ठीक आहे, आम्ही काहीच बघत नाही त्याकडे। चला धन्यवाद, त्याच्यावरती काल सामनात आम्ही अग्रलेख लिहून आमची भूमिका स्पष्ट केली। 52 गायींचा आकस्मिक मृत्यू हा जर दुसऱ्या एखाद्या राज्यात झाला असता, महाराष्ट्रात दुसरं सरकार असतं, तर हिंदू आक्रोश मोर्चा वगैरे निघाला असता, गोमातेंचा अशा प्रकारे संशयास्पद मृत्यूबद्दल। पण या कोल्हापुरामध्ये 52 गायी, मुख्यमंत्री आले गायींना चारा घातला हे सगळे भाजपचे लोक, आणि दुसऱ्या दिवशी गायींचा मृत्यू होतो, बरोबर ना? मी कोणावर बोट दाखवत नाही, पण रेड्याबळीप्रमाणे काय हा बळी आहे का कोणाचा, काही बघावं लागेल आम्हाला। ह्या गोमाता, आम्ही गायींना श्रद्धांजली वाहिली काल त्या, आणि विधिमंडळात सुद्धा आमचे आमदार त्या गोमातांना श्रद्धांजली अर्पण करतील, पण या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी आमची तरी मागणी असली। हे हत्याकांड आहे, पालघरचं साधू हत्याकांड आणि कणेरी मठातलं गायीचं हत्याकांड, हे मी एकच मानतो। या गायीचा आकडा जो आहे त्याबाबत संभ्रम आहे, एका बाजूला त्या दिवशी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 52 हा आकडा सांगितला, मात्र त्याच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 4 दिवसानंतर 12 हा आकडा। दबाव हे दबावाचं राजकारण कोणत्याही थराला जाऊ शकतं। ताबडतोब त्यांनी मिटवावा, बरं का? त्यांनी जर हा आधी त्यांनी बेळगावात जाऊन यावं, आधी त्यांनी बेळगावात जाऊन सभा घ्यावी, इतक्या वर्षात कधी गेले नाहीत, बरं? आम्ही जात राहिलो, ते फक्त सांगतात आम्ही गेलो आणि अटक आम्हाला केली, त्या अटकेचे कागद आम्हाला दाखवा। चांगली गोष्ट आहे, करू द्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।